कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। यावल येथील हॉटेल गोकुळचा परवाना कायमस्वरूपी रद्द। राजकारणात आणि शासकीय स्तरावर मोठी खळबळ। महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 56(1)(b) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांमुळे यावल येथील हॉटेल गोकुळचा परवानाक्ष अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करीत आहे, असा आदेश जिल्हाधिकारी जळगाव डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिनांक 14 मे 2020 रोजी काढला आहे। त्यामुळे तसेच हॉटेल गोकुळची जागा आणि संपूर्ण व्यवहार हे एका जिल्हास्तरीय महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली असल्याने संपूर्ण यावल तालुक्यासह जिल्ह्यात राजकारणात व शासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे। हॉटेल गोकुळ परमिट रूम बियर बार आणि उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांचे हित संबंध। यावल येथील तत्कालीन तहसीलदार, भुसावल येथील तत्कालीन प्रांताधिकार आणि जळगाव येथील तत्कालीन उपजिल्हाधिकार राहुल मुंडके यांच्या नावाने यावल येथील गट नंबर 679+10 राहुल मुंडके यांच्याकडे कोणत्याही प्रकारची वडिलोपार्जित शेत जमीन नसताना त्यांनी यावल तालुक्यात शेत जमीन खरेदी करताना शेतकरी असल्याचा पुरावा दिलेला नाही। तसेच हॉटेल गोकुळ परमिट रूम बियर बार ज्या जागेवर आहे त्या येथील प्लॉट नंबर 679+10 चे अधिकृत मालक सुद्धा राहुल मुंडके असल्याने याबाबत तालुक्यासह जिल्ह्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून राहुल मुंडके यांनी अवैधरित्या केलेल्या कमाईची प्रॉपर्टीची चौकशी अशी सुद्धा सर्व स्तरातून मागणी होत आहे। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश पाटील यावाल।